मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात बार्शी लाईट रेल्वे कशी तयार झाली। रेल्वे म्हणलं की प्रत्येकाला कुतूहल असतेच। रेल्वेचा प्रवास हा सर्वांनाच आवडतो। लहानपणी आपण शाळेत एक कविता म्हणायचो, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। किती मस्त वाटायचे तेव्हा, आणि खरोखरच मामाच्या गावाला जायला मजा यायची। तो काळच वेगळा होता, 80-90 दशकातला। पण आता ना मामा राहिलाय, ना आगीन गाडी, ना मामाचं गाव। नॅरोगेजची जागा आता ब्रॉडगेजनी घेतली आहे, पण नॅरोगेजची ती मजा ब्रॉडगेजमध्ये नाही। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आज रेल्वेमुळे कुर्डवाड या गावाची ओळख आहे। आजपर्यंतचा जर इतिहास तुम्ही बघितला तर कुर्डवाडी हे गाव केवळ रेल्वेमुळे निर्माण झालेले गाव असेही म्हणता येईल। कुर्डवाडी हे महत्त्वाचे जंक्शन असून याचा इतिहास हा 100 वर्षांपलीकडचा आहे। मुळात या गावाचीच निर्मिती ही रेल्वेमुळे झालेली आहे। इंग्रजांमुळे भारतात पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली। ग्रेट इंडियन पेनिन्सुला ही कंपनी स्थापन करण्यात आली। हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार झाला व मुंबईवरून सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा प्रवास सुरू झाला। 23 ऑक्टोंबर 1859 पुणे ते बार्शी रोड ही रेल्वे सेवा सुरू झाली। याच बार्शी रोड या नावात कुर्डवाडीचा इतिहास दडलेला आहे। सोलापूरकडे जेव्हा रेल्वे न्यायची होती तेव्हा इंग्रजांचे लक्ष हे बार्शी या गावावर होते व त्या काळी बार्शी हे मोठे व्यापारी केंद्र होते। बार्शीकरिता इंग्रजांनी कुर्डू या गावाजवळ एक स्वतंत्र थांबा देऊन त्याला बार्शी रोड असे नाव दिले व त्याच्याच बाजूला काही गोसाव्याची घरे असल्याने त्याला गोसाव्याची वाडी देखील म्हणले जायचे। रेल्वेच्या कागदोपत्री मात्र याला बार्शी रोड हेच नाव होते। पुढे 1860 ही रेल्वे सोलापूरपर्यंत गेली, नंतर तिचा विस्तार होत गेला व पुढे लातूरपर्यंत झाला व पुढे 1927 मिरजपर्यंत बार्शी लाईट ही रेल्वे वाढली व इंग्रजांनी कंपनीचे मुख्यालय हे बार्शी रोड या ठिकाणीच ठेवले। तिथे असलेल्या गोसावीच्या वस्तीमुळे हळूहळू तिथे वस्ती वाढायला सुरुवात झाली। वाढलेल्या वस्तीला लोक कुर्डवाडी असे म्हणायला लागले। तरी पण इंग्रजांच्या कागदोपत्री बार्शी रोड हेच नाव होते। पुढे जाऊन 1930 कुर्डवाडी येथे बार्शी लाईट रेल्वेचा वर्कशॉप निघाला व नंतर बार्शी रोडला वाढलेली गर्दी बघून रेल्वे विभागाने 23 ऑक्टोंबर 1914 नोटिफिकेशन काढून बार्शी लाईट रेल्वे अंतर्गत येणाऱ्या बार्शी रोडचे नामांतर कुर्डवाडी असे केले। ही होती बार्शी लाईट रेल्वेची कहाणी व कुर्डवाडी शहराचा इतिहास। कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि मराठी सिनेजगत या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।